नमस्कार भाई रसिकांनो, आजची कथा एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी आहे, कारण ही कथा तुम्हाला नक्कीच आवडेल। आता ऐकूया गुंजन महाजन लिखित राजकुमारी कर्णवती। एक पिशाचिने। नमस्कार, मी विक्रांत पाटील, पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर। आज मी रामशेवाडीच्या जंगलात आलो आहे। इथल्या जागेबद्दल खूप वदंता गावात आहेत आणि लोक इथे आसपास भटकतही नाही। मी एकटा आहे, माझ्यासोबत मी काही सामान आणले आहे। माझ्या सॅकमध्ये थोडे खाण्याचे सामान, पिण्यासाठी वॉटर बॉटल आणि एक लांब जाड दोरी, माचीस, चाकू आणि जास्तीचे टॉर्च असे निवडक साहित्य मी सोबत आणले आहे। ह्या जागेत असे काय भीतीदायक आहे त्याचा शोध मी लावणार आहे। लेट्स गो, असे म्हणतच विक्रांतने जंगलात जाण्यासाठी पहिले पाऊल उचलले। मुळात त्याला अशा जागांची भीती नव्हती। तो भरपूर ठिकाणं फिरून आला होता आणि त्याची पूर्ण खात्री होती की भूतक येतं ह्या गोष्टी फक्त कल्पनांतील आहे। वास्तविक जीवनात अशी कोणतीही शक्ती अस्तित्वात नाही आहे। उगाच जास्तीचे तिकीट मीठ लावून लोक गोष्टी सांगतात आणि इतर लोकांना भिववितात, पण ह्या कामाचेच त्याला पैसे मिळत होते। शोचा TRP वाढवण्यासाठी त्याला कधी कधी खोटी भूतं दाखवावी लागत, पण मनोरंजन करून पोट भरणे यात थोडीच काही चूक आहे असे त्याचे विचार। गावकऱ्यांनी खूप बजावून सुद्धा त्यांना न जुमानता तो एकटाच रामशेवाडीच्या जंगलात जात होता फक्त काही पैशांसाठी। या वेळी सुद्धा जाऊन भूतांच्या 2-3 फेक फुटेज बनवून ही जागा हॉन्टेड आहे असं सांगून निघून जाण्याचा त्याचा मानस होता। ओके, तर मी आता बराच आत जंगलात आलो आहे। मी जास्त जंगलात फिरलो नाही आहे, पण इथे कसली तरी विचित्र मोठी झाडे आहेत। पिंपळ, वड मी ओळखू शकेल, पण नाही, ही भलतीच झाडे आहेत। ह्यांचे खोड मोठे असून वर उंच वाढलेली, पाने विरळ असलेली ही झाडे एकमेकात फांद्या मिसळल्यामुळे आणखीनच हिडीस आकार दर्शवत आहेत। बघा, तुम्ही बघू शकतात, त्यात ते आकार एखाद्या अजस्त्र हातासारखे वाटत आहेत आणि काही काही तर अगदी असो। मी का असे बोलत आहे, अशाने माझी भीती आणखी वाढेल, ही तर फक्त सुरुवात आहे। आगे आगे देखो होत आहे क्या, विक्रांत किंचित हसत आणखी पुढे जाऊ लागला। त्याने मागे वळून बघितले, अजूनही गावाची वेस दिसत होती, पण पुढे झाडी आणखी घनदाट होत जात होती। म्हणायला गेलो तर त्याला श्वापदांचा काहीही धोका नव्हता। कधी काळी होते हिंस्त्र प्राणी त्या जंगलात, पण ती जेव्हा त्या जंगलात गेली तेव्हापासून जंगलाचा प्राणच गेला। एक चिटपा करू सुद्धा त्या जंगलात फिरायचं नाही। जणू त्या प्राण्यांना देखील तिचे येणे तेथे धोक्याचे वाटत होते का? ती कोण होती? विक्रांत चालत घनदाट जंगलात आत आत जात होता। त्याला माहीत होते की काहीतरी नैसर्गिक कारण असले पाहिजे इथल्या प्राण्या पक्ष्यांच्या जाण्याला। कदाचित पाणी, अन्न यांचं दुर्भिक्ष अथवा इतर काही। उगाच गावकऱ्यांनी तो संबंध तिच्याशी जोडला। आता मी जंगलाच्या बरेच आत आलो आहे। या जंगलाबद्दल ज्या काही अफवा अथवा सत्यही असू शकते त्याबद्दल मी आज तुम्हाला सगळे काही सांगणार आहे। एक मिनिट, चालून जरा थकलो हा, असं म्हणून त्याने सॅकमध्ये असलेली पाण्याची बाटली बाहेर काढली। पाणी प्यायल्यानंतर त्याला जरा बरे वाटू लागले। तर काय सांगत होतो मी? हा, जंगलाची हकीकत म्हणजे हे जंगल झपाटलं आहे अशी समजूत का आहे याची संपूर्ण माहिती। ही माहिती काही लिखित स्वरूपाची नाही आहे। जुन्या काळातील लोकांनी या गोष्टी आपल्या नातवंडांना सांगितल्या, त्यांनी त्यांच्या मुलांना। अशा प्रकारे पिढी दर पिढी हकीकत मौखिक स्वरूपात सांगण्यात आली आणि तीच हकीकत मला एका आजींनी सांगितली। तर गोष्ट अशी आहे की 1800 काळात केव्हा तरी ह्या गावात एक सुंदर युवती आली। दिसायला नखशिकांत सुंदर, काळे भोर केस, टपोरे डोळे, नाजूक आणि मादक बांधा, जणू अप्सराच। गावातील लोकांनी एवढी सुंदर स्त्री आयुष्यात कधी बघितली नव्हती, म्हणून तिला बघून त्यांना किती अप्रूप वाटायचे। नाही म्हणायला गेलो तर त्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्याची बायको बघितली होती, पण ती फक्त रंगाने गोरी होती। पण ह्या नव्या आलेल्या सुंदरीशी तिची तुलनाच होऊ शकत नव्हती। तर झाले असे की तिच्या सौंदर्याचा पूर्ण गाव दिवाना झाला आणि तरुण मुले तर तिच्यावर नजरच ठेवून असायची। भारी ना, मी पण तेच केले असते। तर ती एका झोपडीत राहायची। तिच्यासोबत कोणी राहायला होते की नाही हे कोणालाच माहीत नव्हते, पण हो, लोकांना ती एकटीच दिसायची। लोक म्हणतात ती एक राजकुमारी होती, राजकुमारी कर्णवती। त्या काळात ब्रिटिश विविध राज्यांवर आपली सत्ता प्रस्थापित करत होते आणि अशाच एका राज्याच्या राजाची ही मुलगी होती। आपल्या राज्यावर केव्हाही आक्रमण होईल याची त्या राजाला गुप्तहेरांमार्फत माहिती समजली आणि म्हणूनच त्याने आपल्या मुलीला एका गावात वेश बदलून काही दिवस राहण्यास सांगितले। युद्धाचा परिणाम काहीही हो, पण राजकुमारी कर्णवती सुखरूप असावी हीच त्या राजाची इच्छा होती। राजाने सगळे सोय करून तिला एका दूरवरच्या गावात पाठवले।
गाव तसे चांगले होते आणि गावाच्या मुख्याला खूप सारे धन धान्य दिले। अट एकच होती की राजकुमारीची ओळख कोणालाही समजता कामा नये। ब्रिटिशांना माहीत होते की राजाला सुंदर कन्या आहे आणि त्यांची नियत तर पूर्ण हिंदुस्थानाला माहिती होती। काहीही हो, आपण मेलो तरी चालेल, पण युद्ध लढायचं, राज्य राखण्याचा पूर्ण प्रयत्न करायचा, मग मरण आले तरी बेहत्तर, असे राजाचे विचार होते। पण राजकुमारी कर्णवतीला तो या सगळ्यापासून दूर ठेवू इच्छित होता। ठरल्याप्रमाणे रामशेवाडी ह्या गावात तिला पाठवले, सर्व जबाबदारी त्या गावावर सोपवली। महाराज, तुम्ही काही काळजी करू नका, माझीच लेक आहे असे समजून काळजी घेऊ, गावाचा मुख्य म्हणाला। राजा निर्धास्त होऊन युद्धासाठी तयार झाला। इकडे राजकुमारी कर्णवतीची ओळख अलिप्तच ठेवली होती। गावाच्या मुख्याने काही विश्वासातल्या लोकांनाच तिची माहिती दिली आणि तिच्या झोपडीच्या आसपास तिच्या न कळत तिच्या संरक्षणासाठी तगडे गडे उभे केले होते। तरीही गावात चर्चा सुरूच होती की ही बया कोण, आणि काही तरुण तर तिच्यावर पाळतच ठेवून होते। पण तिच्या केसालाही धक्का लागणार नाही याची जबाबदारी गावाच्या मुख्याने घेतली होती। इकडे राजाचे ब्रिटिशांशी घमासान युद्ध चालू होते। तोफगोळ्यांचे, बंदुकीचे, लोकांच्या वेदनेने भरलेले आवाज एवढ्या लांबूनही गावात ऐकू येत आणि संपूर्ण गाव शहारून उठे। आपला राजा आपल्यासाठी प्राणपणाने लढतो आहे हे गावकऱ्यांना माहीत होते, आणि गावातीलच काही तरुण राजाच्या सैन्यात सुद्धा होते, म्हणून प्रत्येकाला काळजी वाटत होती। राजकुमारी कर्णवती सुद्धा आपल्या वडिलांच्या काळजीत दिवस कंठित होती। अशा खेडेगावात ती पहिल्यांदाच राहत होती, पण युद्ध चालू आहे तोवर अलिप्त राहण्याचा सल्ला तिच्या वडिलांनी तिला दिला होता, तो ती पाळत होती। ती राजकुमारी आहे ही गोष्ट काहीच लोकांना माहीत होती, आणि ज्यांना माहीत नव्हते असे काही तरुण तिच्यावर नजर ठेवून होते। त्यांच्या वासनेने वखवकलेल्या नजरांची झळ तिला सोसवत नव्हती। जरासुद्धा बाहेर निघाले तर काही पोरं एकटक तिच्याकडे पाहत असत, काही काही तर अश्लील इशारे सुद्धा करत। पण आता हे सगळं सहन करण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता। ती स्वतःची ओळख दाखवून त्यांना दंड देऊ शकत नव्हती, तसे केल्यास तीच संकटात सापडली असती। तर झाले असे की तिच्यावर नजर ठेवून असलेल्या धर्म्याने संधी साधून एके रात्री गपचूप कोणाचीही नजर नसताना तिच्या झोपडीत जाऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। आता अशा परिस्थितीत साधारण स्त्री असती तर घाबरलीच असती, पण राजकुमारी स्वरक्षणासाठी समर्थ होती। तिने धर्म्याला चांगलेच चोपले आणि आरडाओरड करून त्याला बाहेरील संरक्षणासाठी उभ्या असलेल्या गड्यांकडे सोपवले। त्यांनीही धर्म्याचा चांगला समाचार घेतला, पण गावातीलच असल्याने त्याला सोडून देण्यात आले, आणि हीच त्यांची चूक होती। एका स्त्रीकडून झालेला अपमान तो विसरू शकत नव्हता। गावात त्याची निंद नालस्ती झाली, लोक त्याला हसू लागले, म्हणून बदल्याच्या भावनेने तो पेटून उठला। त्याने ती युवती कोण याचा पूर्ण तपास केला, आणि कसे कोणास ठाऊक, त्याला ती राजकुमारी कर्णवती असल्याचे समजले। त्याला हेही समजले की ब्रिटिश तिच्या मागावर आहेत। त्याने ब्रिटिशांना भेटून राजकुमारी कर्णवतीचा पत्ता सांगितला। आता तिकडे परिस्थिती अशी झाली होती की राजा युद्ध पराजित होण्यात आला होता, कित्येक सैनिक धारातीर्थी पडले होते। ब्रिटिशांच्या अत्याधुनिक युद्ध सामग्रीसमोर साध्या तलवारी आणि 4-2 तोफा किती वेळ टिकणार? इकडे गावावर ब्रिटिशांनी केव्हाच आक्रमण केले होते। संरक्षणासाठी उभे असलेले गडी केव्हाच बंदुकीच्या गोळ्या लागून जमिनीवर मरून पडले होते, आणि बाकी गावकरी आपापल्या घरात जीव मुठीत धरून लपून बसले होते। वेर इज शी, फाइंड हर, ब्रिटिश अधिकाऱ्याने आवाज दिला। तसे ब्रिटिश सैनिक पूर्ण गाव तपासू लागले, पण मागे उभे असलेल्या धर्म्याने एका झोपडीकडे बोट दर्शवला। त्याच्या नजरेत चमक होती। सैनिक त्या झोपडीकडे गेले आणि त्यांना तिथे राजकुमारी कर्णवती लपून बसलेली दिसली। सर, शी इज हिअर, एकाने आवाज दिला। तसे सर्व सैन्याने त्या झोपडीभोवती बंदुकी धरून वेढा दिला। ब्रिटिश अधिकारी त्या झोपडीत गेला, त्याने राजकुमारी कर्णवतीवर बलात्कार केला। एकदा नव्हे, अनेकदा, एकाने नव्हे, अनेकांनी, धर्म्याने सुद्धा। इकडे राजा युद्ध हरण्यात आला होता, आता मृत्यू अटळ आहे हे त्याला समजले होते। पण मरण्याआधी त्याला राजकुमारीला भेटण्याची तीव्र इच्छा होती, म्हणून तो घोड्यावर बसून निघाला। त्याला माहीत होते की ब्रिटिश आपल्या मागावर आहेत। तो रामशेवाडीच्या जंगलातून गावाच्या वेशीवर पोहोचला। एव्हाना ब्रिटिशांना पूर्ण खात्री होती की आपल्या मुलीला भेटण्यास राजा नक्की येईल। ते लपून बसले होते। राजा आला तेव्हा त्याला गाव रिकामा दिसला, सर्वत्र स्मशान शांतता। तो राजकुमारी कर्णवतीच्या झोपडीसमोर घोड्यावरून उतरला, धडपडत कोसळत कसा तरी झोपडीत गेला, आणि समोरील दृश्य बघून त्याला धक्काच बसला। राजकुमारी जमिनीवर नको तशा अवस्थेत पडली होती। तिच्या अंगावरील वस्त्र फाटले होते, शरीरावर जागोजागी जखमा झाल्या होत्या।
ए बाळ, ए कर्णवती, उठ ना. राजा रडतच म्हणाला, पण राजकुमारी हलली सुद्धा नाही. शी विल नॉट वेक अप अगेन. मागून घोगरा आवाज आला. दाराच्या बाहेर तो ब्रिटिश अधिकारी उभा होता आणि झोपडीला ब्रिटिश सैनिकांनी वेढा दिला होता. यू बास्टर्ड, असं म्हणून राजाने मॅनातून तलवार उपसली. तो धावतच दाराबाहेर गेला. तो ब्रिटिश अधिकाऱ्यावर वार करणार त्या आधीच चहू बाजूंनी त्याच्यावर गोळ्यांचा वर्षाव झाला. राजा जमिनीवर कोसळला. मग त्या ब्रिटिशांनी राजाला आणि राजकुमारी कर्णवतीला जंगलात नेले व जाळून टाकले. दोघींच्या शरीराची राखरांगोळी झाली. असे म्हणतात की राजकुमारी जिवंत होती, पण त्या अमानुष ब्रिटिशांनी तिचे शरीर उपभोगून तिला जिवंतपणीच जाळले. तेव्हापासून ते दोघी प्रतिशोध घेण्यासाठी या जंगलातच भटकत आहेत. गावकऱ्यांनी जंगलाची वेस मांत्रिकाकडून मंत्रून घेतली, म्हणून त्या दोघी आत्म्यांना जंगलाच्या बाहेर निघता येत नाही. पण जंगलात गेलेला बाहेर जिवंत येत नाही असे म्हणतात. फार भयानक आहे ना? मला ही स्टोरी कितपत खरी आहे हे माहीत नाही, पण मनाला खूप वाईट वाटले. विक्रांत उसासे टाकत म्हणाला, आता तो जंगलाच्या फार आत आला होता. चहू बाजूला त्याला फक्त गर्द झाडी दिसत होती. तेथील झाडे इतकी विशाल आणि घनदाट होती की सूर्याची किरणे सुद्धा क्वचितच आत पडलेली दिसत होती. विक्रांतने कॅमेरा बंद केला. दुपार झाली होती आणि आता त्याला सपाटून भूक लागली होती. आता निवांत जेवावे आणि पुन्हा रेकॉर्डिंग करावे असा विचार करून तो जवळच असलेल्या मोठ्या खडकावर बसला. पुढील रेकॉर्डिंग कशी करावी याचा तो विचार करू लागला. आपल्या दर्शकांना जास्तीत जास्त भीतीदायक कंटेंट देण्याकडे त्याचा कल होता. या ठिकाणी सुद्धा भुताटकी अशी काहीच नव्हती. ही जागा सुद्धा त्याने आधी भेट दिलेल्या जागांसारखीच उगीच बदनाम झाली होती. पण प्रेक्षकांना एखादे तरी भूत दाखवणे त्याला गरजेचे होते. त्याशिवाय त्याचा शो जास्त चाललाच नसता. त्याने नेहमीप्रमाणे खोटे भूत बनवण्याचा प्लॅन केला. जेवून तो उठला आणि सॅकमधील पांढरे कापड, एक भूताचा मुखवटा त्याने बाहेर काढला. एका दगडाला तो मुखवटा बांधून दोरीने त्याच्या भोवती पांढरे कापड बांधले. आता तो आकार खरोखरीच भूत वाटत होता. त्याने दोरीच्या सहाय्याने त्या बाहुल्याला एका झाडाला टांगले. कॅमेरा कसा फिरवायचा याचा नीट विचार करून त्याने कॅमेरा सुरू केला आणि तो बोलू लागला. मित्रांनो, या जागी आल्यापासून मला जरा विचित्र वाटत आहे. तो खोटे बोलत होता. खरे तर तुम्हाला त्या राजकुमारीची हकीकत सांगितल्यापासून मला जरा अवघडल्यासारखं वाटत आहे. असं वाटत आहे की आसपास कोणीतरी आहे आणि माझ्यावर नजर ठेवून आहे. मला लपून बघत आहे. माझ्या प्रत्येक हालचाली टिपत आहे. मित्रांनो, अशा भयानक ठिकाणी एकट्याने कधीच येऊ नका. असं म्हणून त्याने कॅमेरा फिरवला आणि ज्या झाडाला त्याने ते बनावटी भूत टांगले होते तिकडे केला. वेट वेट, तुम्हाला ते दिसत आहे का? नाही नाही, ते काहीतरी विचित्र आहे. ते बघा कसे डोळे वटारून माझ्याकडे बघत आहे. ते बघा, त्याचे पांढरे वस्त्र वाऱ्यावर उडत आहेत. ओ माय गॉड, तो घाबरलेल्या स्वरात म्हणाला. त्याला अशा खोट्या अभिनयाची सवय होती. अशा अभिनयामुळेच त्याच्या दर्शकांना ते समोरील दृश्य जिवंत वाटायचे. त्याने तो सीन व्यवस्थित रेकॉर्ड केला आणि कॅमेरा बंद केला. हुश करत तो पुन्हा जमिनीवर बसला आणि आपली रेकॉर्डिंग बघू लागला. सुरुवातीचे काही मिनिटे तर रेकॉर्डिंग मस्त झाली होती, पण जसा त्याने कॅमेरा त्या बनावटी भूताकडे फिरवला तसे त्याला काहीतरी विचित्र त्या कॅमेरामध्ये दिसले. त्या बनावटी भूताचा मुखवटा जरासा हालचाल केल्यासारखा वाटत होता. विक्रांतने झूम करून बघितले तर त्याला धक्काच बसला. त्या मुखवट्याचा जबडा हलल्यासारखा वाटत होता. ते सत्य होते की आभास? पण ते बघून विक्रांत जरा घाबरलाच. त्याने रेकॉर्डिंग पुढे प्ले केली, पण पुढे विचित्र असे काही नव्हते. पण काही क्षण सुरुवातीला तो जबडा हलल्यासारखा वाटत होता. त्याने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले आणि पुढील सीनचा तो विचार करू लागला. त्याने कॅमेरा सुरू केला. मित्रांनो, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. मी फक्त तुमच्या मनोरंजनासाठी या जीवघेण्या जागेत आलो आहे. मला ते भूत त्या झाडामागून टक लावून बघत आहे. मी या मोठ्या खडकामागे लपलो आहे. जेव्हा त्या ब्रिटिशांनी राजा व राजकुमारीची प्रेते या जंगलात जाळून फेकून दिली तेव्हापासून इथे हॉन्टिंग होते आहे. लोक म्हणतात त्यांना इथे भूत दिसले. कोणी म्हणते एक जळते प्रेत दिसले, आणि जे आणखी आत जंगलात गेले ते परत कधीच आले नाहीत. राजकुमारी कर्णवती एक पिशाचिनी झाली आहे. ती तिचा बदला घेते आहे असं गावातील लोक म्हणतात, आणि म्हणूनच कोणीही या जंगलाच्या आसपाससुद्धा फिरत नाही. विक्रांत दबक्या आवाजात बोलत होता. आपल्या अभिनयाने तो प्रत्येक सीन जिवंत करत होता.
त्याचे त्या बनावटी भूताकडे लक्ष नव्हते. तो आपल्याच तंद्रित व्हिडिओ बनवण्यात गर्क होता. त्या बनावटी भूताचा मुखवटा आता हलू लागला होता. त्याचा जबडा आ वासत होता. त्याच्या भुवया खालीवर होत होत्या. विक्रांत त्या बनावटी भूताकडे पाठ करून बसला होता. तो मन लावून रेकॉर्डेड सीन नीट जमले की नाही हे पाहत होता. त्या बनावटी भूताच्या खोबणीत आता पांढरे डोळे चमकू लागले. त्यात पिवळी जर्द बुबुळं गोल गोल हलू लागली. त्याच्या तोंडून एक अस्पष्ट आवाज आला. आवाज इतका मंद होता की त्या भयान शांततेत तो शोषला गेला. पण त्या आवाजाबरोबर काहीतरी बदल तेथील वातावरणात झाला. कोणती तरी सैद्धानिक दाबली गेली आणि ते बनावटी भूत धडाधडा पेटू लागले. काहीतरी जळण्याच्या वासाने विक्रांत आजूबाजूला बघू लागला. त्याचे लक्ष मागे गेले तर त्याने टांगलेले बनावटी भूत आगीच्या स्वाधीन झाले होते. तेवढ्यात त्याला एक भयंकर किंचाळी ऐकू आली. जणू कोणती तरी स्त्री वेदनेने किंचाळली असावी. तो आजूबाजूला घाबरून बघू लागला. त्याचा कॅमेरा ऑन होता. पण आता त्याच्या तोंडून एक शब्दसुद्धा बाहेर पडत नव्हता. जंगलाच्या आतून काहीतरी भरधाव वेगाने त्याच्या दिशेला येत आहे असा आवाज त्याला येऊ लागला. त्याचा श्वास फुलला होता. त्या ठिकाणी त्याला थांबणे धोक्याचे वाटत होते म्हणून तो सॅक उचलून पळू लागला. अचानक पुन्हा एकदा वेदनेने भरलेली प्रचंड किंचाळी त्याला ऐकू आली. तो जीव मुठीत घेऊन पळत होता. त्याच्या पायाला एका दगडाची ठेच लागली. तो जमिनीवर आडवा पडला. त्याने उठून मागे वळून पाहिले. मागे दूरवर दोन जळती प्रेत त्याच्याकडे बघत होती. त्याने त्याही परिस्थितीत कॅमेरा त्यांच्या दिशेला केला. पण तेवढ्यात ती दोघी प्रेत सळसळत त्याच्याकडेच धावू लागली. ते भयंकर दृश्य बघून त्याची बोबडीच वळली. ओहो शिट, तो ओरडला आणि पुन्हा पळू लागला. ठिचाळल्यामुळे त्याच्या पायाला दुखापत झाली होती. तो लंगडतच पळत होता. त्याला आगीची धग स्वतःच्या पाठीशी जाणवली. ते दोघे त्याच्या अगदी जवळ येऊन ठेपले होते. अचानक एक जळता हात त्याच्या खांद्यावर पडला. त्या स्पर्शाने त्याचे शर्ट जळू लागले. त्वचा भाजली गेली. तो वेदनेने ओरडला पण आता काहीच उपयोग नव्हता. तो त्यांच्या तावडीत सापडला होता. तो जमिनीवर कोसळला. त्याच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते. चेहऱ्यावर प्रचंड भीती होती. त्याच्या मागे ती दोघी प्रेत उभी होती. त्याने कॅमेरामध्ये बघितले आणि तो म्हणाला, आय एम विक्रांत पाटील, पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर. आय एम डिक्लेअरिंग दिस प्लेस हॅज हॉन्टेड. भूते असतात. त्याची एक शेवटची वेदनेने भरलेली किंचाळी संपूर्ण जंगलात घुमली. नमस्कार भैरसिकांनो, आजची कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, चॅनलला कुठल्याही प्रकारे सपोर्ट करायचा असल्यास लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. भेटूया उद्या ठीक 8:50 मिनिटाला. तोवर काळजी घ्या.